नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे। दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी आणि मराठी माणूस हे एक खास नातं आहे, त्यामुळेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटात मराठीतील डायलॉग असतातच। महाराष्ट्रातील अनेक कलाकार या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम देखील करत असतात। विशेष म्हणजे दाक्षिणात्य आणि मराठी हिंदी सिनेसृष्टीतील काही लव्ह स्टोरी सुद्धा चर्चेत राहिल्या। अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा अशीच एक चर्चित जोडी। मात्र केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय असणारा दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सगळ्यांनाच माहीत असेल। मात्र महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावई आहे हे आपल्याला माहीत आहे का? तर तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू एका मराठी मुलीच्या प्रेमात पडला। विशेष म्हणजे त्याने याच मराठमोळ्या मुलीसोबत लगीन गाठ ही बांधली। ती मराठमोळी मुलगी कोण आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल, तर ती बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस इंडिया फेमिना हा किताब पटकावणारी नम्रता शिरोडकर आहे। एक तेलुगू सुपरस्टार आणि एक मराठी मुलगी हे सूत कसं जुळलं याबद्दल आपली उत्सुकता चांगलीच वाढली असेल। तर ही एक इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे। नम्रताच्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटापासून महेश बाबू आणि तिची लव्ह स्टोरी सुरू झाली। सन 2000 साली तेलुगू सिनेमा वामसीच्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली। विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच दिवशी महेश बाबू नम्रताच्या प्रेमात पडला। चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच त्याने नम्रता समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली। त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण पुढे पुढे सरकत असताना त्याचं प्रेमही बहरू लागलं होतं असं महेश बाबूने सांगितलंय। जवळपास 5 वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते। 10 फेब्रुवारी 2005 मध्ये नम्रता आणि महेश बाबू लग्नाच्या बेडीत अडकले। तेव्हा महेश बाबू 26 वर्षांचा होता, नम्रता त्याच्यापेक्षा जवळपास 3 वर्षांनी मोठी आहे। महेश बाबू नम्रताला डेट करत असल्याची गोष्ट फक्त महेशच्या बहिणीलाच माहीत होती। तिच्या व्यतिरिक्त घरातील अन्य कोणत्याही सदस्याला या नात्याविषयी माहिती नव्हतं। विशेष म्हणजे ही गोष्ट प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी त्याने घरातल्यांना देखील सांगितलं नव्हतं। मी आणि नम्रता नेहमीच एकमेकांना समजून घेतो, एकमेकांना स्पेस देखील देतो, तसेच आमच्या लग्नाचे सिक्रेट आमची मुलं देखील आहेत, हे सगळं मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे। घरात असताना एक स्टार प्रमाणे नाही तर सामान्य माणसासारखा वावरतो असं एका मुलाखतीत महेश बाबू म्हणाला होता। महेश आणि नम्रताला 2 मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नावं आहेत। महेश बाबू टॉलिवूड मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे। बाल कलाकार म्हणून त्याने सुरुवातीला काम करण्यास सुरुवात केली। अनेक ब्रँडचा चेहरा असण्यासोबतच त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड हिट ठरले आहे, त्यामुळे सुपरस्टार महेश बाबूच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे। सध्या महेश बाबू अनेक प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरा आहे। आपल्या याच विशाल फॅनबेसमुळे महेश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे। महेश बाबूचे स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस असून या बॅनरखाली त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे। 1993 मिस इंडिया फेमिनाचा किताब जिंकल्यानंतर नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्ना यांच्यासोबत जब प्यार किसी से होता है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला। या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर तिने दाक्षिणात्य चित्रपट वामसी साइन केला होता। या चित्रपटामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत होता। त्याचवेळी त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली आणि ते विवाहबद्धही झाले। पुढे लग्नानंतर नम्रता सिनेमामध्ये कमी आणि संसारात जास्त रमली। आता ही स्टार जोडी आपल्या आयुष्यात खूप खुश आहे। नम्रता जरी आता चित्रपटात दिसत नसली तरी ती मुलाबाळात रमलेली दिसते। हे स्टार कपल मुलांसोबत अनेकदा बाहेर फिरतानाही दिसतं। नम्रता आणि महेश बाबू यांच्या भावी आयुष्यात मराठी मास्टरकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर मंडळी, कशी वाटली ही लव्ह स्टोरी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मराठी मास्टर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।